नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर. मंडळी, रिंकू राजगुरूचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. यात ती बेवडी बनली आहेत, म्हणजेच दारू पिऊन ती खूप काही बडबडत आहेत. यात ती सुनो शहर वालो असं म्हणत तिच्या घरच्यांबद्दल तक्रार करत आहेत, आणि त्याबरोबरच ती तिच्या स्वतःच्या घरच्यांना तुमच्या नानाची टांग असं देखील म्हणत आहेत. म्हणजेच असं दिसतंय की ती तिच्या घरच्यांबद्दल प्रचंड नाराज आहेत, आणि त्यामुळेच अशा प्रकारे दारू पिऊन ती तिचा राग व्यक्त करत आहेत. तर मंडळी, सर्वांनाच हा व्हिडिओ बघून आणि रिंकूचा यातील बेवड्या मुलीचा अवतार बघून खूप आश्चर्य वाटलं असेल. पण मंडळी, हा व्हिडिओ रिंकूच्या नवीन चित्रपटाचा टीजर आहे. तिचा हा तिसराच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे नाव आहे मेकअप, आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय गणेश पंडित यांनी. मेकअप चित्रपटाच्या या टीजरमध्ये रिंकू खूप बिंदास रूपात दिसत आहेत. तिने यात शर्ट आणि पॅन्ट घातलेले आहेत, आणि तिच्या हातात आहे दारूची बाटली. या व्हिडिओवरून असंच दिसतंय की या संपूर्ण चित्रपटात रिंकू खूप डॅशिंग भूमिकेमध्ये दिसणार आहे. रिंकू राजगुरूचा पहिला चित्रपट सैराट हा खूप लोकप्रिय झाला होता, पण तिचा दुसरा चित्रपट कागर हा मात्र पाहिजे तेवढे यश मिळू शकला नाही. पण आता मेकअप हा रिंकूचा तिसरा चित्रपट आहे, आणि यात रिंकूची डॅशिंग भूमिका पाहून सर्वांनाच तिच्या सैराटमधील आर्चीची आठवण झाली असणार. सैराटप्रमाणेच मेकअप याही चित्रपटात ती बिंदास डायलॉग बोलताना दिसत आहेत, आणि आता लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज होणार आहे. तर मंडळी, सैराटप्रमाणेच रिंकूच्या मेकअप याही चित्रपटाला तेवढीच लोकप्रियता मिळणार की नाही, याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.